नमस्कार, मी सतीश ऐरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की तयार केलेल्या व्हिडिओचं कशा पद्धतीने एडिटिंग करायचं, की जेणेकरून तुमच्या स्क्रीन सेटिंग वगैरे असतील, तर त्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ऑडिओ सेटिंग कशी करायची या संदर्भात माहिती बघितली. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की व्हिडिओ सेटिंग कशी करायची. तर तुम्हाला ऑपरेटिंगला स्क्रीन लहान वाटत असेल काइन मास्टरची, तर त्या स्क्रीनला तुम्ही ब्रॉड करू शकतात. इथे सेटिंगचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स ऑफ असलेले दिसतील. मीडिया ब्राउजर फुल स्क्रीन मोड याला ऑन करायचं आहे आणि ऑडिओ ब्राउजर फुल स्क्रीन मोड यालाही ऑन करायचं आहे. हे ऑन केल्यावर काइन मास्टरची जी स्क्रीन असेल ती स्क्रीन तुम्हाला ऑपरेटिंगला सोपी जाईल. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे ज्या प्रोसेसने मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सेम प्रोसिजर इथे फॉलो करायची आहे. इथून मीडिया लोड करायचा आहे. इथे आता पॉइंटर इनिशियल स्टेजला आलेला आहे. इथे व्हिडिओ आणल्यानंतर पहिलं काम तुमचं असणार आहे ऑडिओची सेटिंग. ऑडिओची सेटिंग झाल्यानंतर मग तुम्ही व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करायची आहे. ती व्हिडिओ एडिटिंग करत असताना या क्लिपवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कटचं ऑप्शन दिसेल. जसं आपण ऑडिओचं बघत होतो तसंच इथे सीझरचं ऑप्शन हे व्हिडिओ कटिंगसाठी असतं, तर हे ऑप्शन तुम्हाला इथे महत्त्वाचं असणार आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे चार ऑप्शन्स आहेत. माझ्या सल्ल्यानुसार हे ऑप्शन सगळ्यांसाठी व्यवस्थित राहील, तुम्ही हे ऑप्शन वापरू शकतात. उर्वरित दोन ऑप्शन्स जर तुम्हाला त्या क्लिपच्या डाव्या बाजूचा पार्ट पूर्णपणे नकोसा असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनला क्लिक करू शकतात. आणि जर तुम्हाला उजव्या बाजूचा क्लिपमधला कुठलाही पार्ट काढून टाकायचा असेल तर तुम्ही हे सेकंड ऑप्शन वापरू शकतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या तीन ऑप्शन्स तुम्हाला सफिशियंट आहेत. या ठिकाणी मी व्हिडिओची ऑलरेडी ऑडिओ सेटिंग केलेली आहे. आत्ता फक्त व्हिडिओ सेटिंग आपण बघणार आहोत, त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की ऑडिओ सेट आधी करायचा आहे. त्यासाठी आधी व्हिडिओ प्ले करून बघू. नमस्ते दोस्तों, मैं सतीश आयरे आप सभी का मेरे इस यूट्यूब चैनल में स्वागत करता हूं. आज के इस लेक्चर में हम जानने वाले हैं कि किस तरीके से अल्कलाइन अर्थ मेटल्स के इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन को राइट किया जाता है. एस ब्लॉक एलिमेंट्स के दो ग्रुप होते हैं. पहला ग्रुप. आता जर तुम्हाला इथून पुढची जी स्लाइड असेल ती स्लाइड नकोशी आहे तर तुम्ही पॉइंटर त्या ठिकाणी न्यायचा आहे. ज्या स्लाइडचा पार्ट तुम्हाला कट करायचा असेल त्याच्यावरती तो पॉइंटर न्यायचा. तो पॉइंटर नेल्यानंतर इथे सीझरवरती क्लिक करायचं. सीझरवरती क्लिक केल्यानंतर इथे म्हणणार स्प्लिट ॲट प्लेहेड. त्याच्यानंतर ही स्ट्रीप कट झालेली दिसेल. इथे क्लिप कट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला कट करायची असेल तर पुन्हा पॉइंटर त्या जागेवर नेणार. पॉइंटर त्या जागेवर नेल्यानंतर इथे पुन्हा सीझरच्या ऑप्शनवरती क्लिक करणार. स्प्लिट ॲट प्लेहेड तर याच्यावरती पुन्हा क्लिक करणार. आणि जर एडिटिंग करत असताना तुम्हाला वाटलं की चुकून हा पार्ट आपला कट केला गेला आहे तर इथे एक अंडोचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करणार. तर अंडोच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे ती स्ट्रीप जशीच्या तशी सुरुवातीला जशी होती त्या पद्धतीची झाली. आता आधी ह्या ठिकाणी कट केल्यानंतर इकडे काही पार्ट स्लाइडमध्ये याचा राहत होता म्हणून पुन्हा एकदा पॉइंटर मी थोड्याशा पुढे घेतो. मी ह्या जागेवर कट करतो आहे. पुन्हा स्ट्रीपला सिलेक्ट करायचं आहे. सीझरवरती जायचं आहे आणि नंतर स्प्लिट ॲट प्लेहेड म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने हा मधला पार्ट जो असेल तो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे आणि त्याला तुम्हाला बाजूला काढायचा असेल, नकोसा असेल तर त्याला क्लिपवर सिलेक्ट केल्यानंतर इथे डिलीटचा सिम्बॉल आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही या दोघंही स्लाइड्स इथे जोडलेल्या आहेत. ऑटोमॅटिक जोडल्या जातात, मॅन्युअली जोडायची आवश्यकता नाही. तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ प्ले करून बघू शकतात. आप सभी का मेरे इस YouTube चैनल में स्वागत करता हूं. आज के इस लेक्चर में हम जानने वाले हैं कि किस तरीके से
अल्कलाइन अर्थ मेटल्स के इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन को राइट किया जाता है। एस ब्लॉक इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन एस ब्लॉक एलिमेंट्स का इस तरीके से राइट किया जाता है। अशा पद्धति ने तुम्ही या स्ट्रिपला कट करू शकता। आता पूर्णपणे मला जर वाटलं की आता व्हिडिओचा शेवट आलाय, मला इथपर्यंतच व्हिडिओ घ्यायचा आहे, तर मी पॉइंटर पुन्हा त्या जागेवर नेणार जिथून मला पुढचा व्हिडिओ नको आहे, त्या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर इथे सीझरवरती कट करायचं आहे। आता मला व्हिडिओच्या उजव्या बाजूचा पार्ट पूर्णपणे काढून टाकायचा आहे, जो माझ्यासाठी कुठल्याही कामाचा नाही। तर त्यासाठी मी इथल्या ट्रिम टू राईट ऑफ प्ले हेड याच्यावरती क्लिक करेल। क्लिक केल्यानंतर पूर्णपणे उजव्या बाजूचा पार्ट हा या व्हिडिओमधून निघून गेला आहे। तो निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला इथे ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर हा पॉइंटर पुन्हा एकदा इनिशियल स्टेजला आणायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही रन करून बघू शकता। सतीश आयरे, आप सभी का मेरे इस यूट्यूब चॅनल में स्वागत करतो। मी पुढे घेतोय वेळ कमी असल्यामुळे। वन एस एस ब्लॉक एलिमेंट्स अँड वन टू टू रिप्रेझेंट्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन। तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी कट करू शकता। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दरवेळेला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक व्हिजिट करायला विसरू नका। त्या लिंक तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या असणार आहेत। तुमचे काही सजेशन्स असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर मला माझ्या कॉमेंट्स बॉक्समध्ये राईट करायला विसरू नका। धन्यवाद।